मार्च महिना आला की अहमदनगरकरांच्या सक्कर चौकातल्या चक्रा वाढतात आणि त्यामागचं कारणही तसंच आहे, अबाल वृद्धांचं आवडतं पेय याच चौकात मिळतं. चला तर मग आपणही जाऊयात नगरकरांच्या उन्हाळा स्पेशल या अड्ड्यावर. नगर पुणे रस्त्यावर सक्कर चौकात वर्षभर सकाळी सुरू होणाऱ्या बेलेश्वर पौष्टिक ताक आणि उडपी सेंटरच्या गाडीवर पूर्वी उडपी पदार्थ मिळायचे, पण आता फक्त ताक विक्रीच होते. खारे, मसाला आणि गोड ताक अशा तीन प्रकारात ताक उपलब्ध आहे. बारा महिने आमचं ताक मिळणार आहे. एकदा इथं ताक घेतलं की ते आमच्या दोन लोकांना इथं घेऊन आहे ताक मिळाला. पुणे, मुंबई, सांगली, सातारा आमच्या दोन उन्हाळा आला की घशाला पडलेली कोरड संपवण्यासाठी आपण नेहमीच थंड पेयांचा आधार घेतो, पण कार्बोहायड्रेटचा मारा करणारी थंड पेय आरोग्यासाठी घातक ठरतात. नगरमध्ये उन्हाळा आला की अशा ताक विक्रेत्यांची संख्या वाढते आणि ताक शौकीनांची देखील. खवय्ये नगरकर उन्हाळ्यात हे असं पौष्टिक ताक पिणेच पसंत करतात. रणरणत्या उन्हात थंडगार शीतपेयाऐवजी ताक पिलं की मन शांत होतं. नगर जिल्ह्यात दूध उत्पादन विक्रमी होतं, त्यामुळे इकडे दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल असते. आमच्याकडे तीन प्रकारचे ताक मिळते, गोड ताक, खार ताक, मिक्स ताक. लहान मुलांसाठी गोड ताक असते आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी खार ताक असते आणि रेग्युलर आपलं मिक्स ताक असते. जास्त सर्वांना मिक्स ताक जास्त आवडतं. मिक्स ताकचा सेल जास्त होते आणि ताक आमचे मलेदायापासून बनवलेलं असते, मलयुक्त ताक असते, त्यामुळे ताक पिणाऱ्या ग्राहकास कुठल्या प्रकारचा त्रास होतो. हे ताक पिल्यानंतर आहे ना माणसाची खरंच चहा, ऊस, ऊसाचा रस किंवा लस्सी काही पिण्याची इच्छा होते. त्याला असं वाटतं रोज दुपारी ताकच पिवा, पण मी ह्या रस्त्याने दुपारी दुकानात जाताना ना ताक पिऊनच जातो. नगर पुणे रस्त्यावरून जाणारे वाहन चालक प्रवासी आठवणीनं आवर्जून या ठिकाणी थांबतात आणि रणरणत्या उन्हात ताक पिण्याचा आनंद लुटतात. आरोग्यासाठी ताक अत्यंत फायदेशीर आहे. नगर पुणे रस्त्यावर थाटण्यात आलेल्या या ताक विक्रीच्या गाड्या वर्षाच्या बाराही महिने सुरू असतात. एका गाडीवर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 या वेळेत एका दिवसात तब्बल 600 लिटर ताकाची विक्री होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नगर पुणे रस्त्यावरून प्रवास केलात तर ताकाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.